नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयमपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयमपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयमपि संघं शरणं गच्छामि द्वितीयमपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयमपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयमपि संघं शरणं गच्छामि पाणातिपातारेणहरि सिक्कापदं समादयामि अरिन्नदानारेणहरि सिक्कापदं समादयामि कामेष्वेच्छाचारेणहरि सिक्कापदं समादयामि मोसावतारेणहरि सिक्कापदं समादयामि सुरामेरयामज्जपमादधानारेणहरि सिक्कापदं समादयामि सर्वपापसकरणं कुशलसौभसम्पदा सचेतपरियोदपणं येतं कुतानुशासनं साधु साधु साधु। महाकारुण्य तथागत भगवान बुद्धदास जी परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर सर्वांनी नियोजित जागेवरती बसूया। यानंतर आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करताना संघायक संकल्प परिषदेच्या वतीनं आजचा संविधानिक दीपो संघ या कार्यक्रमाला पुरवण्यात येतो आहे। आजच्या या कार्यक्रमाला आजच्या मुख्य जे मान्यवर आहेत या कार्यक्रमाला त्यांच्या स्वागताकरिता आजच्या या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माननीय डॉक्टर आनंद गस्तिया साहेब मी यांना विनंती करतो की त्यांनी पूज्यवंत आनंद महास्थळी दिल्ली यांचं पुष्प देऊन स्वागत करावं। त्यानंतर पूज्यवंत हर्षोमतीची महास्थळी म्हणा साधू साधू हर्षमतीची महास्थळी सविताने अल्पसंख्याक भिक्खू संघाचे अध्यक्ष त्यांचं स्वागत सुद्धा स्वागत अध्यक्ष करतील सर्वांच म्हणा साधू साधू। सविताने अल्पसंख्याक भिक्खू संघाचे उपाध्यक्ष पूज्य भदंत कर्णाबोधीजी यांचं सुद्धा स्वागत पाटील साहेब करतील म्हणा साधू साधू। माननीय मान्यवर वामन मेश्राम साहेबांचं स्वागत सुद्धा पाटील साहेब पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी करतील। टाळ्या वाजवा सगळ्यांनी। डॉक्टर आनंद गजदिये हे स्वागताध्यक्ष आहेत या कार्यक्रमाचे। निशाताई मेश्राम यांचं सुद्धा त्यांनी पुष्प घेऊन स्वागत करावं। डॉक्टर चौरे उपनाटक यांचं
सुधा पुष्प देऊन सगळ्यांनी स्वागत करावं. आनंद गजरे सर. दारुंदे राजाजी पाटील यांचं सुद्धा पुष्प देऊन त्यांनी स्वागत करावं. राजाजी पाटील यांचं स्वागत करावं. एच निर्मी फ्रॉम लंडन. हर्बर्स एच एल इनका स्वागत माननीय स्वागत अध्यक्ष डॉक्टर आनंद जी करेंगे. सब सूचना पूछता अध्यक्ष करतील. या आपल्या ज्या महिला मंडळ आहे त्यांच्या वतीने या ठिकाणी स्वागत होते आहे. मी आयुष्यमती ज्योती दिले यांना सूचना करतो की त्यांनी पूज्यपंत आनंद मास्तरे यांचं पुष्प देऊन स्वागत करावं. त्यानंतर त्रिदेवी पाटील म्हणा साधू साधू. त्रिवेणी पाटील यांनी पूज्य वदंत करुणा मोदीजी यांचं पुष्पदेव स्वागत करावं. त्यानंतर पुष्पा वाले ह्या माननीय वामन मेश्राम साहेबांचं पुष्प देऊन स्वागत करतील. निशा मेश्राम यांचं स्वागत करीता मनीषाबाई भगत यांनी ताई भगत यांनी यावं. कार्यक्रमाचे उद्घाटक आहे त्यांचं स्वागत करावं. डॉक्टर चवरे साहेबांचं स्वागत करावं. सुमन आई कानेकर आनंद गजबे साहेबांच्या स्वागताकरिता मला साधू साधू. त्यानंतर भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष ते अध्यक्ष साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतील. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे निर्माण झालं आणि म्हणून एक कार्य कुठंतरी नियोजित पद्धतीनं व्हावं, त्याला घटनात्मक आयाम मिळावा किंवा कायद्याच्या दृष्टीनं वगैरे नियोजन काम व्हावं हा एक हेतू घेऊन भट्टेजींनी ही संकल्पना मांडली. त्याला आपण सगळे लोक जुळलेले आहात, सगळे मदत करतात. भिक्खु भिक्खुनी उपासक उपासिका या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता आजचं हे मुख्य प्रास्ताविक मांडण्याकरिता मी पूज्यवंत हर्षमतीजी बुद्धगया अध्यक्ष प्रतिष्ठा अल्पसंख्याक मायनॉरिटी यांना विनंती करतो की त्यांनी आजचं प्रास्ताविक या ठिकाणी मांडावं. ज्यांना या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं ते आमचे कोषाध्यक्ष आहेत आणि आमच्या संघ समितीचे सदस्य माननीय अतुलजी दांगडे यांना मी निवेदन करतो की वसंत धम्माना कोषाध्यक्ष यांचं पुष्प देऊन स्वागत करावं. एकदा साधू साधू करा. त्याचप्रमाणे माननीय वामनजी मिश्रा यांचं स्वागत सूरजवासिनी जामगाळेजी हे दोघेही करतील असं मी त्यांना निवेदन करतो. गुलदस्ता घ्या. विशेष दिशा आणि वामनजी मिश्रा दोघांचे सर्वांना जय भीम. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पूजनीय भदंत आनंद महास्तवीर
राष्ट्रीय अध्यक्ष बुद्धगया महाबोधि महार्ग मुक्ति आंदोलन समिति अखिल भारतीय भिक्षु संघ महासंघ त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामनजी मेश्राम आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय डॉक्टर चौरे साहेब त्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष माननीय आनंदजी गदबे आणि आज ज्यांचा जन्मदिवस आहे तीन लोकांचा जन्मदिवस आहे अरे विनोदजी दारुंडे आणि राजेश पाटील आणि भदंतराज शहोदी ठीक आहे आणि आज विशेष ज्यांच्या माध्यमातून हा वीरजी एच एल वीरजी ॲडव्होकेट तक्षाणेताई आदरणीय उपस्थित भिक्खू भिक्खुणी संघ आणि संघ या संकल्प परिषदेच्या सर्व महिला सदस्य उपासक उपासिकांनो मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमाचं वेळेचं भान ठेवून प्रास्ताविक करतो. खरं तर कालचा हा दिवस ऐतिहासिक होता आणि माननीय वामनजी मेश्रामच्या माध्यमातून या देशामध्ये ज्यांनी अन्याय अत्याचार केला असे आरएसएसच्या हेडक्वार्टर मोर्चा प्रोटेस्ट मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याला घाबरून सरकार आरएसएस घाबरून त्यांना सकाळी न सांगता घरी जाऊन पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं त्याचबरोबर मला पण घेतलं माझ्या घरी पण पोलिसांनी आणि हा ऐतिहासिक दिवस मला वाटते जेव्हा जेव्हा विजयादशमी येईल तेव्हा तेव्हा ही आठवण आपल्या सर्वांना होईल आणि या भीतीमुळे मेश्राम साहेब या भीतीमुळे पेपरला आलं की कार्य कुठलाही कार्यक्रम 9 तारखेपर्यंत करता येणार नाही म्हणून आम्हालाही पोलीसवाल्यांनी म्हटलं आणि त्या मीटिंगमुळे मला वाटते भिक्खू संघही घाबरू घाबरू आलेला आहे हा उपासक लोकही घाबरत घाबरत आलेले आहे. आम्ही काल पोलिसांना बोललो की जेवढं जयलाभ देता येईल तेवढ्या मी आम्ही तुम्हाला करण्यास तयार आहोत किती भरतात तर बघू आणि म्हणून हा एक जन्मदिवसाचं निमित्त आणि भिक्षुंनो भिक्षुणींना माझं निवेदन आहे आता तरी तुमचा स्वाभिमान जागृत करा. आता तुमचा स्वाभिमान कायम ठेवायचा असेल तर आपल्याला संघटन शक्तीचं बल निर्माण करावं लागेल आणि संघटन शक्तीच्या बलावर आपल्या अधिकाराला आपल्या हक्काची लढाई लढावं लागेल. ते काल कोणी जाऊन दिलं माननीय वामन मेश्राम दिली त्यांचं संघटन शक्तीचं बल होत म्हणून हे घडलं की नाही आणि म्हणून पहिले बुद्धांनी जो भिक्खू संघ निर्माण केलेला आहे ते संघटन शक्ती मजबूत झाली पाहिजे आणि म्हणून डिसेंबर महिन्यामध्ये संभवता डिसेंबर महिन्यामध्ये 3 दिवसाची संघया संकल्प परिषद घेण्याचा हेतू आहे आणि त्याची नियोजन बैठक भिक्खू संघाची होती या ठिकाणी 200 भिक्षू संघाला भोजनाची व्यवस्था आमंत्रित केलेली आहे परंतु काही भीतीच्या पोटी ते आम्हाला अरेस्ट करतील पोलीसवाले पकडून नेतील त्यामुळे आले नाही परंतु जे काही आले आणि जे काही उपस्थित आहे मी तुम्हाला निवेदन करतोय की आता तरी आपला स्वाभिमान जागवा कुठे कुठे कार्यक्रम असला तिथे भीक घेण्यासाठी किंवा दान घेण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करू नका. आपण इथे पण जाण्याचा प्रकार नाही आहे इथे आपल्याला संघटन कसं मजबूत करता येईल उपासक आणि त्या ठिकाणी
कुठं होतो मी बोललो आता तीन तारखेला पडकार चार तारखेला पडकार घडला शिवर मध्ये आपण आपल्या स्वाभिमानाला जागृत करायचं असेल आणि बुद्धाचा सामाजिक संदेश जनमानसापर्यंत पोहोचायचा असेल तर तुम्हाला क्रांती करण्यासाठी सामोरे यायचं असेल. आता फक्त विहारात बसून चालणार नाही, विहारात बसून क्रांती होणार नाही. जे विहार आहे बंद आहेत त्या विहारात घुसून तुम्हाला क्रांती करायची आहे. जे विहारात तुम्हाला राहू देत नाही त्यांची क्रांती करायची आहे. भिक्खू समोर समस्या आहे, येण्यासाठी प्रवासासाठी उदरनिर्वाहासाठी. आणि म्हणून मी महाराष्ट्र शासनाला भिक्खू संघाला मानधन मिळावं यासाठी आपल्याला चर्चा करायची आहे. तुमच्या येण्याजाण्याचा प्रवास कशी कम करताय त्याच्यावर चर्चा करायची आहे. तुम्हाला बुद्धविहारात कशी जागा मिळत नाही, तुम्हाला बुद्धविहारातून का बाहेर काढण्यात येते याच्यावर चर्चा झाली पाहिजे. तुमच्या आरोग्याविषयी चर्चा झाली पाहिजे. एखादा भिक्षू मरतो, नेल्यानंतर भिक्षू जात नाही, त्याचा परिवार येतो, तो परिवार त्याचा म्हणतो की आमच्या भत्तेचं सारा काही जे काही कामधाम वगैरे आहे भत्तेची ते आम्ही घेतो. भिक्षू झाल्यानंतर आता घरदार काहीच नाही. आणि म्हणून एक जन्मदिवस राजेश पाटील दारोडेचा जन्मदिवस होता, त्या निमित्ताने माझा जन्मदिवस होता. आणि म्हणून हे भिक्खू संघाची नियोजन बैठक, या बैठकीमध्ये चर्चा होणार होती, परंतु मला वाटते आमच्या भिक्षूमध्ये दोन दोन कार्यक्रम घेऊन झाले. कार्यक्रम सुटत नाही, कार्यक्रम करा, परंतु कार्यक्रम करत असताना विचार करा आणि सामाजिक बुद्धाच्या सामाजिक संदेशाला जनमानसापर्यंत पोहोचण्यासाठी महिन्यातून फक्त तुम्ही 10 दिवस द्या. खूप काही होणार आहे. आणि म्हणून जेव्हा आरएसएसचे संघटन निर्माण झालं तेव्हा ते 5च लोक होते. हा समता सैनिक दल त्याचे तुकडे झाले, भारतीय बौद्ध महासभाचे तुकडे झाले, आरपीएनचे तुकडे झाले आणि भिक्खू संघाचे तुकडे तुकडे झाले. आणि हे निर्णय केले, हे निर्णय केले तुम्ही नाही केले, करणाऱ्यांनी केले. आणि म्हणून आपण संघटित न राहिल्यामुळे, आपण आपल्या संघटित सत्तेचा बल न दाखवल्यामुळे हा प्रकार घडत आहे. तुम्हाला सांगतोय तुमचं भारतीय चिवर नाही, आपल्याला भारतीय चिवर निर्माण करावं लागणार आहे, आपल्या बोधांची आयडेंटिटी निर्माण करावं लागणार आहे. हा बऱ्याचशा अशा समस्या आहे ज्याच्यामुळे एकूणची आणखी आणि म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला भोजन खुवायचं आहे. आजच्या दिवस आपण उशिरा भोजन घेऊ काही हरकत नाही. एकदा कधी जेवायचं आहे, दोनदा जेवलं काही नेमताय, 12 वाजले 11 वाजले काही बंधन करायचं नाही. कार्यकर्ता कधी जेवू शकतो भूक लागली तर, बरोबर आहे. आणि म्हणून भिक्खू संघाला भोजन दान देताना, संघाला दान देताना हा इतिहास आहे. भगवान बुद्धाच्या भिक्खू संघाला ज्या ज्या लोकांतून श्रद्धे भोजन दान दिलं त्या त्या लोकांचं कल्याण झालेलं आहे, मंगल झालेलं आहे. आणि म्हणून हे संघदान महान आहे. संघाच्या बद्दल श्रद्धाभाव ठेवणं गरजेचं आहे. संघाच्या माध्यमातून धम्म बल मिळत असते. समुद्र आहे, समुद्रामध्ये कितीतरी प्राणी आहे, कितीतरी हे आहे, पण समुद्र गंध होते का? आणि म्हणून समुद्रासारखा बुद्धाचा धम्म आहे. तशाच प्रकारे भिक्खू संघ आहे. भिक्खू संघाचंही प्रदूषण झालं असेल, उपासकात प्रदूषण झालं असेल, पण उपासक संघ महान आहे, भिक्खू संघ महान आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो
संज्ञान संकल्पाच्या सर्व सदस्यांना आपल्याला आपला इगो हटवते आणि त्या इगो मुळे आपण जे नाही करायचे ते करून देतो, जे नाही करायचे ते करून जातो। जोश मध्ये होश होणार, जागरूक असलं पाहिजे। जागरूकतेतून बदल आपण डोक्याने काम केलं पाहिजे, भावनात्मक काम केलं नाही पाहिजे। ह्या डोक्याच्या बुद्धीचा वापर करून काम झालं पाहिजे। आणि म्हणून अशा अनेक बाबी आहेत भिक्खू संघासाठी। पहिली चुनौती आपल्या भिक्खू संघाला आहे। बुद्धाने या जगामध्ये पहिल्यांदा भिक्खू संघाचा निर्माण केलेला आहे। हे कशासाठी केलेलं आहे, याचं कारण काय आहे, याचा उद्देश काय आहे, हा जर भिक्खू संघाने समजला नसेल तर मला वाटते आपण बुद्धांच्या सन्मार्गावर, बुद्धांच्या अष्टांगिक मार्गावर चालण्याचा प्रयत्न न करत असून आपण भटकलेले आहोत। आणि म्हणून येत्या डिसेंबर मध्ये संभवतः 3 दिवसाचं संघयान झालं पाहिजे असं तुम्हाला वाटते का? भिक्षूंना एकही नाही, चला जाऊ द्या। उपासकांना वाटते का? तुम्हाला वाटते ना? झालं पाहिजे ना? आता महाराष्ट्रामध्ये किती भिक्षू आहेत, किती आहेत? आणि म्हणून जरी आपण संख्येने कमी असलो होते तरी आपण हे सुरुवात केली, उपासक वर्गाचा आपल्याला सपोर्ट आहे। आणि हे संघयान संकल्प परिषद नागपूरच्या दीक्षाभूमीवर झाली पाहिजे, ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकार केला, ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकार करू, म्हणजे धम्म स्वीकारलं म्हणजे बाबासाहेबांच्या धर्मांतर, ही मानव अधिकाराची लढाई आहे। आणि या मानव अधिकाराच्या लढाईला जिवंत जर तुम्हाला ठेवायचं असेल तर आपल्याला संघटन शक्ती बनवायची आहे। आपण भिक्खू संघाने संघटन शक्ती निर्माण करायची आहे आणि त्या संघटन शक्तीच्या माध्यमातून खूप काही होऊ शकते। मला माननीय मामा मेसरांच्या माध्यमातून बरंच काही शिकायला मिळालं, बरंच काही परिवर्तन झालं, काहीतरी चेंज झालं। ते कधी कधी बोलतात ना की 18 वर्षाचा इतके दिवसाचा असताना 47 वर्ष या संघटनेला जोडून ठेवलं आणि ही संघटना कायम आहे आणि त्या संघटनेच्या शक्तीच्या आधारावर हे सर्व होत आहे। त्यांनी म्हटलं मला भंतेजी, आनंद भंतेजी आहेत, बुद्धगयाला कार्यक्रमाचं आयोजन करा। बुद्धगयामध्ये बिहारचे 1 लाख लोक मी उभे करतो, 1 लाख। आणि मला माहित आहे वामन मेसरां बोलणार म्हणजे सर ब्राह्मणों का मी बाप आहे, सबका बाप बोलणार तो ऐसा करणार, वामन माझे बड़ा बाप। आणि म्हणून भिक्खू संघाचं हे संघया संकल्प परिषद झाल्याच्या नंतर बोधगयामध्ये 2 दिवसाचं आपण संमेलन घेणार आहोत। त्यामुळे बोधगया आपल्याला पाहायला मिळणार आहे। बोधगयाच्या मुक्तीसाठी मी त्या दिवशी बोललो वामन मेसराम साहेबांना, भंतेजी चुटकी ठरून जाईल आणि ते करू शकतात। संघटन शक्ती जर आपल्याकडे असेल तर आपण करू शकतो। आपण आपसामध्ये विखुरले गेलो, आपण फक्त आपल्या निजी स्वार्थामध्ये आपण मरणार आहोत, आपण करणार आहोत, सर्व मरणार आहोत, जगणार कोणीच नाही आहे। आज भंतेजीने काल उद्धव दिला मला क्वार्टरमध्ये, जन्मदिन मनाला आहे, 1 दिन 7-13 कम हो रहा है। मैंने बोला इसलिए मैं मर रहा हूं और मैं इसलिए दान दे रहा हूं, उनको भी याद हो जाएगी, दान देने वाले लेने वाले भी मर जाएंगे। तुम्ही मरण नहीं मरना रहो, काहीतरी करून मरायचं। बाबा साहेबांनी क्रांती केली, अजरामर झाले। आज आपण आपल्या आई वडिलाला एवढं मानत नाही जेवढं बाबासाहेबांच्या पलती आपलं सरकार आहे। आणि म्हणून आजच्या या प्रसंगी खूप बोलण्यासारखं आहे, सांगण्यासारखं आहे, परंतु वेळेचं भान आहे। भिक्खू संघाला माझं निवेदन आहे की आपण आज थोडा उशिरा जेवण करू, तर आपल्याला विचाराचं जेवण जेवायचं आहे, आपल्याला वैचाराचं परिवर्तनाचं जेवण जेवायचं आहे। आणि यासाठी भदंत आनंदजी, वामन मेसरांजी आणि उद्घाटक आहे, मी आई सूत्रसंचालना सांगतो की सर्वांना जे उद्घाटक आहे थोड्या थोड्या वेळामध्ये
आज आपला विचार प्रकट करतील आणि अध्यक्ष प्रत्येक जे आहे प्रमुख मार्गदर्शक माननीय वामनगे सरांनी जे आहे आणि विशेष रूपाने कालचं वातावरण इंदोर्यामध्ये पहिल्यांदा बघताना एक नवे चैतन्य झालेलं आहे आणि कालच्या या ऐतिहासिक घटनेमुळे संपूर्ण देश विदेशात नव्हे तर भारताच्या विविध राज्यामध्ये एससी एसटी ओबीसी मायनॉरिटीचा जो भय होता तो भय दूर झालेला आहे आणि समाधान होऊन लोक गेलेले आहेत. मी जेव्हा आपल्या देशात गेलो साहेब मिसराम साहेब आमच्या विहारामध्ये करोडांना किती मध्ये दीडशे किती लोक होते आपल्याकडे 3,500 आज सर्वांचं समाधान झालेलं आहे. सर्वांच्या जे काही भिक्षूच्या विहारामध्ये जे लोक आहेत ते समाधानकारक होऊन गेलेले आहेत त्याचा आम्हाला आज समाधान आहे. आणि आज माझा जन्मदिवस करण्यापेक्षा मी याला काही मान्यता देत नाही परंतु धारण द्या आणि काही महिलांनी म्हटलं की प्रत्येक एक निमित्त करून होऊ जाऊ द्या तर त्या निमित्ताचं एक माध्यम आहे याचा गैर उपयोग म्हणजे गैरसमज करून गैरसमज करू नका की माझा जन्मदिन झाला तर मी घडणार नाही म्हणणार नाही मरणार आहे पण एका निमित्ताच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं हे नियोजन चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. आपण थोडक्यात जरी लोक असलो तर मला वाटते की चांगल्या पद्धतीचं कॉलेज सुशिक्षित वर्ग बसलेला आहे महिला वर्ग बसलेला आहे आणि समितीच्या आमच्या आयोजन समितीच्या सर्व महिलांना मी धन्यवाद देतो त्यांचा आभार व्यक्त करतो. माननीय भदंत आमचे बंधू साख्यपुत्र सागर थोडे लेट आले हा मला वाटते 2-3 दिवस त्यांचे धावपळ होते झोप झाली नाही होतच आहे आणि ते पण लेट आले पण आले आणि आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित दर्शवले विकू संघ आणि विकुली संघाने त्याबद्दल पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतोय. माननीय डॉक्टर चौरे साहेब शब्दाला मान देऊन आले गणपे साहेब आले थोरात साहेब जे आले हा आम्ही त्या दिवशी तुमच्या बाहेरच्या कार्यक्रमामध्ये आलो आम्ही बघितलं साहेबांचं भाषण ऐकलं आणि आपण सर्व मैत्रीने आणि आपण सर्व भिक्षूंना आता जोडायचं आहे आणि आपली संघटन शक्ती आणि आपलं संघटन ताकद जाऊन आपल्या अधिकाराची लढाई लढायची आहे. मला वाटते या 2-4 दिवसातच या 2-4 दिवसातच संविधान चौकामध्ये कोषाध्यक्ष उपाध्यक्ष आणि आमचे राष्ट्रीय सचिव आणि बुद्धी संविधानिक संघ भिक्खू संघाचे जेवढे पदाधिकारी आहेत त्यांची बैठक घेऊन एक दिवसाचं आमरण म्हणजे उपोषण करावं लागणार आहे आपल्या अधिकारासाठी. कारण काय की आजपर्यंत भिक्खूला डावलण्यात येते आजपर्यंत राजकारणाच्या माध्यमातून ते प्रकाश आंबेडकर असतील कवाडे साहेब असतील कोणी असतील भिक्षूला प्राधान्य नाही आहे. आपल्याला 2-2 घंटे उभं राहावं लागते आपण म्हणून आपल्या अधिकाराची लढाई आपण लढायची आपण आपले अधिकार प्राप्त करून घ्यायचे आणि बुद्धांचा जो भिक्खू संघ आहे त्या बुद्धांच्या विचारावर एक संघटन शक्ती निर्माण करून उपासकामध्ये कम्युनिकेशन करून उपासकाच्या जबाबदाऱ्या काय भिक्षूच्या जबाबदाऱ्या काय अशा पद्धतीचं 3 दिवसाचे चिंतन करून आपण हे सगळ्या संकल्प परिषद साजरी करूया एवढं त्या ठिकाणी नमूद करतो आणि पुन्हा आपण सर्व आल्याबद्दल आणि विशेष माझ्या जन्मदिवसाला पहिल्यांदा मला वाटते 65 वर्षामध्ये पहिल्यांदा माननीय वामन मेसराम साहेब आले याबद्दल मी त्यांच्या मनापासून आणि हृदयातून आभार व्यक्त करतो. आपण सर्वांनी त्यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या वाजवा टाळ्या नाही तर आपल्याला सरकार आपल्याला पाठीशी उभं राहायचं आहे एवढं बोलून आज पहिल्यांदा मैत्री चॅनलचे सोमकोर साहेब जे आले तर मला असं वाटलं आज खूप चांगली गोष्ट झाली बऱ्याच दिवसात त्यांनी प्रेम डावलं. आज तुमचे आभार व्यक्त करतो जे काही 24 चॅनल नितीन आहे का चॅनलवाले सुरेंद्र जेवढे काही चॅनलवाले आहेत त्या सर्वांचे निवेदन करतो आभार व्यक्त करतो आणि मी इथेच हे लांबलेलं प्रास्ताविक समाप्त करतो. सर्वांना जय भीम नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय जय भीम. सागर भट्टीजी यांच्या स्वागताकरिता जांभळे साहेब पुष्प देऊन स्वागत करावं त्याचबरोबर देवीदाचे भोळेसाहेब साहेब आलेले आहेत त्यांचं पुष्प देऊन स्वागत करावं अतुलजी जांभळे साहेब. त्यानंतर मी होईल ऍडव्होकेट थोरात साहेबांचं सुद्धा जांभळे साहेब पुष्प देऊन स्वागत करते.
हेरगडचे वळसा साहेब यांच्या वतीने भक्तजींचं स्वागत होते. काय वाजवा. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय डॉक्टर सुरेशजी चवरे साहेब यांनी येऊन आपलं थोडक्यामध्ये मनोगत व्यक्त करावं. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध क्रांतिसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जिन्होंने पहली बार शिवाजी महाराज के समाधि पहुंचकर पहली बार शिव जयंती मनाई थी, ऐसे महात्मा ज्योतिबा फुले भारत की प्रथम शिक्षिका सावित्री बाई फुले, दिग्दर्शक राजा सम्राट अशोक, संत गाडगे महाराज, विद्रोही संत तुकाराम महाराज, राजर्षी शाहूजी महाराज, संत गाडगे महाराज और समस्त संत महात्मा हो, जिन्होंने मानवता को पुनर्स्थापित करने के अपने जीवन का बलिदान दिया और आज उपस्थित वंदनीय भिक्खु संघ इन सबको मैं प्रथम त्रिवार वंदन करता हूँ. धम्मपीठ पर विराजमान पूजनीय महास्थित भदंत आनंद, पूजनीय वंदन हर्ष बोधि, आज के कार्यक्रम के प्रमुख वक्ता आदरणीय सम्मानीय वामन जी विश्वाम सर, जिन्होंने अपना पूर्ण जीवन बाबा साहब के विचारों को समर्पित कर उनका कारवा यहाँ तक लाने के लिए अपना जीवन समर्पित किया है. उनका कार्य मैंने प्रत्यक्ष अपने विद्यार्थी दशा से देखा है. एक दो बार उनसे प्रत्यक्ष में उनसे मुलाकात करने का मुझे मौका भी मिला है. जब मैं दिल्ली में पढ़ रहा था तो वामन सर से मैं दिल्ली में उनसे एक बार पर्सनली मिला था और उनके कार्य को मैं हमेशा फॉलो करते रहता हूँ, देखते रहता हूँ और जिस तरह से कोई भी मदद हो वो करने की कोशिश करता हूँ. ऐसे महान वामन जी सर आज हमारे बीच में है और उनके साथ मुझे धर्मपीठ शेयर करने का चांस मिला, इसलिए मैं हर्ष बोधी जी मैं आपका बहुत बहुत आभारी हूँ. आज के कार्यक्रम के लिए धर्मपीठ पर उपस्थित विनोद दारोड़े जी, माननीय डॉक्टर गिरवी है राजेश पाटिल सर आप और उपस्थित बहनों और बंधु आप सबको मेरा सप्रेम जय भीम और नमो बुद्धाय. आज जिस तरह से परिस्थिति है, जिस तरह से जिस समाज में हम आज रह रहे हैं, वो समाज में आप जब देखेंगे कि सब तरफ एक भय का वातावरण पैदा हो चुका है, हर तरफ एक भय झूठ भय फैलाया जा रहा है, ऐसे स्थिति में हमें किस बात की जरूरत है तो वो है एक सशक्त धम्म. धम्म ही एक ऐसी चीज है जो हमें हमारे ये जो हमारे समाज में जो डर है जो पैदा हुआ है उसको दूर करने में हमारी मदद कर सकती है. आज हमें एक ऐसे समाज का निर्माण करने की जरूरत है जो समाज एक अपना एक चरित्र रखता हो. समाज कैसा होना चाहिए, एक समाज ऐसा होना चाहिए जिसके लिए मार्टिन लूथर किंग कहते हैं कि हमें एक विलोम कम्युनिटी बनानी है, विलोम कम्युनिटी यानी ऐसा एक समाज निर्माण करना है जिसमें ऐसे लोग हो जिनका एक सेम एस्पिरेशन हो, एक सेम धैर्य हो उनका और वो साध्य करने के लिए वो एक दूसरे की मदद करें. लेकिन जिस तरह से आज हम हमारे समाज को तरफ देखते हैं तो ये संकल्पना से हम काफी दूर जा रहे हैं. हमारे समाज में जो हम बाबा साहब को मानते हैं उनके विचारों पर चलने का हर कोई प्रयत्न करता है, लेकिन जो परिणाम है, जिस परिणाम की हम अपेक्षा करते हैं, वो परिणाम हमें आज तक मिला नहीं है. इस बात का आकलन होना बहुत जरूरी है, इस बात का एक ऑडिट होना बहुत जरूरी है कि इतना बड़ा हमारा समाज है, इतने बड़े समाज में हर कोई काम कर रहा है, किलो ध्यान से काम कर रहा है, उसके बावजूद भी जो अपेक्षित परिणाम है वो हमें क्यों नहीं मिल रहा है. तो ये मार्टिन ल्यूथर किंग साहब ने जो बात कही है इसमें अगर आप जानने की कोशिश करेंगे, इन्होंने जो बोला है कि ऐसा एक समाज
जो एक दूसरे को मदद करे और आपके जो करियर है प्राप्त करने के लिए एक दूसरे को हेल्प करे वो हम नहीं कर पाए। तो ये स्थिति को सुधारने के लिए मुझे लगता है कि बाबा साहब ने हमें एक बहुत बड़ा हथियार हमारे पास हमें दिया है, वो दिया है धम्म का हथियार। बाबा साहब यहाँ आए तो हम नास्तिक भी रह सकते थे, जब इन्होंने हिंदू धर्म छोड़ा तो उस वक्त वो कैसे सकते थे कि मुझे धम्म की जरूरत नहीं है, धम्म या कोई भी धर्म वो स्वीकार नहीं कर करना चाहते थे। लेकिन उन्होंने धम्म का स्वीकार किया और हमारे समाज को एक ऐसा धम्म दिया है जो समता और बंधुत्व पर आधारित है। तो ऐसे धम्म की जब हमें उन्होंने दिशा दी, वो धम्म हमें दिया है, तो वो धम्म में कुछ तो भी ऐसा खास है जिसके द्वारा हम हमारे समाज को एक चरित्रवान समाज बनाने के लिए उसका पूरा पूरा उपयोग किया जा सकता है। लेकिन बड़ी दुख की बात है कि धम्म जो है हमारे समाज में प्रस्तावित हो ही नहीं पाया। धम्म के बारे में जितनी भ्रांतियां हैं लोगों के मन में और जितना तरह तरह की विचारधारा है उससे हम हमारे धर्म को प्रस्तावित करने से बहुत दूर दूर कोसों दूर तक जा चुके हैं। तो उपस्थित भिक्षु संघ से मैं एक विनती करना चाहूंगा कि ये धर्म को सही मायने में हमारे समाज में प्रस्तावित करने की जरूरत है। अगर धर्म हमारे पास होगा तो एक व्यक्ति को हम चरित्रवान बना सकते हैं और जब कोई व्यक्ति चरित्रवान बनेगा, एक चरित्र निर्माण होगा, तो उसी से समाज का निर्माण होगा और जो समाज निर्माण होगा वो भी एक चरित्रवान समाज निर्माण होगा। और जब तक समाज चरित्रवान समाज निर्माण नहीं होता तब तक वो संगठित नहीं हो सकता और जब तक संगठित नहीं हो सकता वो अपना कहीं पर भी प्रभाव नहीं दिखा सकता। इसीलिए धम्म को प्रस्थापित करने के लिए, धम्म को मजबूत करने की बहुत बड़ी जिम्मेदारी इस आज भिक्षु संघ के ऊपर है। और भिक्षु संघ अगर चाहे अगर वो मेहनत दे तो ये जो बाबा साहब का अधूरा सपना है वो तो सपना को हम पूरा कर सकते हैं। मैं सिर्फ ये दो चीज़ें बोल के मैं मेरे वक्तव्य को विराम देना चाहूँगा और सभी भिक्षु महासंघ से विनती करूँगा कि आपका जो भी समय है, जो आपने अपने आप को पूरी तरह से धर्म को समर्पित किया है, आप पूरे पूर्णकालीन कार्यकर्ता बन गए हैं, तो आप से समाज एक अपना एक आशा रखता है कि बुद्ध का जो धर्म है जिस तरह से उसका पालन करना चाहिए उसके लिए आप खुद भी उसी तरह से धर्म का पालन करेंगे और समाज के हर व्यक्ति को प्रेरित करेंगे और हर घर घर में धर्म की स्थापना करेंगे, हर घर घर में धर्म को आप स्थापित करेंगे। इसी दो शब्द के साथ मैं मेरे दो शब्द खत्म करता हूँ। धन्यवाद। यानंतर मी डॉक्टर सतीश सोमपुर साहेब आणि त्यांच्या पत्नी यांचा सत्कार त्यांच्या भिक्खू संघाच्या वतीने होते आहे। डॉक्टर सतीश सोमपुर साहेब भोपाळवरून आलेले, त्यांचा सत्कार आणि त्यांच्या पत्नी पण आहे। माननीय वामन मेश्राम साहेब त्यांच्या हस्ते हा सत्कार दिला जातो आहे। या ठिकाणी माननीय वामन मेश्राम साहेब त्यांना बुद्धर उद्योगाचं स्वागत करतो। काळे माझवा Thank you.